मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी विद्यार्थी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या ऑफिस आणि निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. आंदोलनाचं आवाहन करणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच मुलाचा आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात कुणीही आंदोलन करू नका असं आवाहन केलंय. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. गिरीश, आज पुन्हा आंदोलन होणार अशी माहिती समोर आलेली आहे, काय आहेत सध्याचे अपडेट? नक्कीच, आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जे काही घडलं ते उभ्या देशानं पाहिलं. मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आला होता आणि केवळ एक ट्विट केल्यानंतर हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी पोहोचला. विद्यार्थी पोहोचले आणि त्यांनी एकच गदारोळ या ठिकाणी माजवला, पोलिसांनाही घामटा फोडला. आणि हेच कारण आहे की आजसुद्धा पोलिसांनी या ठिकाणी आपला फौजफाटा तैनात केलेला आहे. 2 गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या ऑफिससुद्धा याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे पोलिसांनी इथे आपला फौजफाटा वाढवलेला आहे. त्यासोबतच संपूर्ण 90 फीट रोड, धारावी पोलीस ठाण्याचा परिसर, पिवळा बंगल्याचा परिसर आणि धारावीमध्ये येणारे जे मार्ग आहे त्या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी अशाच पद्धतीनं पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. जवळपास 20 अधिकारी सध्या तैनात आहेत. त्यासोबतच 2 गाड्या, विशेष गाड्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून. त्यासोबतच पोलिसांनी सांगितलेलं आहे, पालकांना आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की कायदा हातात घेऊ नका आणि सामंजस्याने हा विषय सोडवता येईल का यासाठी प्रयत्न करा. मात्र विद्यार्थ्यांनी काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये सगळ्यांनी हिंदुस्थानी भाऊंच्या सपोर्टसाठी धारावीमध्ये 12 वाजता पुन्हा एकदा एकत्रित यावं अशा स्वरूपाची ही ऑडिओ क्लिप होती. त्यानंतर वकिलांकडून, त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांकडून ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती त्यांचाच आणखी एक ऑडिओ क्लिप, आंदोलन करू नये अशा स्वरूपाचे हे ऑडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे नेमके आता विद्यार्थी काय भूमिका घेणार आहेत? नक्कीच गिरीश, धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाईला कोपरा, तर लवकरात लवकर मागणी आहे कारवाईची, रुपाली पाटील यांनी केलेली आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊची सध्या तुरुंगात रवानगी झाली आणि आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीमुळे कोर्टात हिंदुस्थानी भाऊने माफीनामाही दिलाय. मात्र बाहेर त्याचेच काही कथित समर्थक पुन्हा कायदा हातात घेण्याची भाषा करतायत. तर दुसरीकडे संजय राऊतांनी आंदोलनामागे राजकीय पाठबळ होतं का अशी शंका आता उपस्थित केली. पाहूया हा रिपोर्ट. मैं लाखों के तादाद में मेरे स्टूडेंट्स को लेके मैं उनके साथ जाने वाला हूं. भाऊ ने आज हिंदुस्तानी भाऊ इंडिया है, हिंदुस्तानी भाऊ के सपोर्ट के द्वारा हम लोग यहां पे आए. हिंदुस्तानी भाऊ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. इंस्टाग्राम पे उसका चैनल है हिंदुस्तानी भाऊ करके, उसने हम सब बच्चों को यहाँ पे बोला कि तुम्हारा एग्जाम ऑनलाइन करेंगे हम. ऑफलाइन परीक्षेवरून विद्यार्थ्यांना भडकवण्याच्या आरोपात विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊला बेड्या ठोकल्या गेल्यात. गुन्हा दाखल होण्याआधी विद्यार्थी जर रस्त्यावर उतरले असतील तर त्याची जबाबदारी मी का घेऊ असा प्रश्न हिंदुस्थानी भाऊचा होता. मात्र 4 दिवसांपूर्वी आंदोलनासाठी एकत्र या असं आवाहन केल्याचा व्हिडिओ समोर येताच हिंदुस्थानी भाऊची रवानगी थेट कोठडीत झाली आहे. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, आपण फक्त विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलो असा दावा हिंदुस्थानी भाऊ वारंवार करत होता. मात्र हिंदुस्थानी भाऊला कोणत्या तरी राजकीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यासोबतच जर 4 दिवसांपासून सोशल मीडियात आंदोलन आखलं जात होतं तर गृह खातं काय करत होतं असाही प्रश्न राऊतांनी विचारलाय. कोणी भाऊ आहे ते सोशल मीडियावरती नेतृत्व करतात, गृह खात्याला याची माहिती असायला पाहिजे होती, पोलिसांना माहिती असायला हवी. तरी लहानसान गोष्टींची त्यांना माहिती असते,
सोशल मीडियावरती काय चाललंय काय नाही चाललंय यासाठी स्वतंत्र खातं आहे, आपलं एक सायबर विभाग आहे मुंबईचा महाराष्ट्राचा. आणि जर इतक्या संख्येनं लोकांची जमवाजमव सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे तर नक्कीच त्यांना ती माहिती असायला हवी होती. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी फट दिसते. अटक होताच हिंदुस्थानी भाऊनं आंदोलनाबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये काही समाजकंटक शिरल्याचाही दावा हिंदुस्थानी भाऊ करतोय. पण दुसरीकडे त्याचेच कथित समर्थकांच्या काही व्हायरल ऑडिओ क्लिप आधीच अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊच्या अडचणी वाढवत आहेत. हॅलो भाई लोग, मेहमान बोल रहा हूँ, ये ग्रुप का एडमिन. मैं ना आया था यहाँ पे बैंड्रा में, यहाँ पे मैंने मालूम किया हूँ वकील लोग से, यहाँ पे ना भाऊ नहीं है. भाऊ को यहाँ से निकल के तकरीबन आधे से पौना घंटा हो गया, 30-45 मिनट्स हो गए. अभी भाऊ धारावी चौकी में पुलिस कस्टडी में. जितना जल्दी हो सके प्लीज़ सब लोग ज़्यादा से ज़्यादा क्वान्टिटी में, सबसे ज़्यादा से ज़्यादा तादाद में धारावी में आओ. हम लोग भी धारावी में जा रहे हैं और सबसे ज़्यादा हम लोग को लड़कियों की ज़रूरत है. अगर लड़कियाँ रहेंगी ना तो पुलिस वाले नहीं मारेंगे, और वहाँ पर मीडिया भी है. अपनी दोस्त अपनी बहनें सबको लेके आओ गाइस, ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट्स को लेके आओ. ये मैसेज फॉरवर्ड करो, प्लीज़ सपोर्ट करो. और हम लोग भी धारावी ही जा रहे हैं अभी. प्लीज़ जल्दी से जल्दी सब लोग धारावी चौकी पहुँचो प्लीज़. आंदोलनाचं खापर जरी यंत्रणा हिंदुस्थानी भाऊवर फोडत असले तरी सोशल मीडियावर नजर ठेवणारं गृह खातं खरोखर काय करत होतं हा प्रश्न आहे. इंस्टावर फेसबुकवर शिव्या आणि धमक्या देणाऱ्यांची अटकेची मालिका सुरू झाली आहे. मात्र हिंदुस्थानी भाऊ सुद्धा शिव्या आणि धमक्या देण्यात आधीपासूनच आघाडीवर आहे. मेरे को बेटी तो नहीं है, बेटा है मेरे को. मैं बेटी रहती ना और तेरे जैसी रहती तो उसको खाने में जहर डाल के मार डालता मैं. जो इज्जत देगा उसी को इज्जत मिलेगी. हम हैसियत देखकर सर नहीं झुकाते, क्या बोलती पब्लिक. सही बोल रहे ना. हाँ, नायक नहीं.